जळगाव जिल्ह्यात बाजार समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून राजकारण चांगलेच तापले आहे। या निवडणुकांमध्ये बोगस मतदारांची यादी तयार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून बोगस मतदारांच्या माध्यमातून निवडणूक पार पाडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा बाजार समितीच्या कामगार संघटनेच्या अध्यक्षांनी यावेळी आरोप केला असून ही निवडणूक रद्द करण्याची मागणीही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे यावेळी करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे। जळगाव बाजार समितीच्या निवडणुकीत हमाल मापाडी कामगार मतदारसंघात बोगस कामगारांची मतदार यादी तयार करण्यात आली असून यामुळे प्रत्यक्षात कामगार असलेल्या मतदानाच्या हक्कापासून वंचित राहत असून बोगस मतदारांच्या माध्यमातून ही निवडणूक होत असल्याने ही निवडणूक रद्द करण्यात यावी, तसेच अन्यथा या प्रकारची चौकशी व खऱ्याखुऱ्या कामगारांना मतदानाचा अधिकार देण्यात यावा या मागणीचे निवेदन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना कामगार संघटनेच्या वतीने देण्यात आले आहे। जळगावात जवळपास 600 अधिक बोगस मतदार असून हे तयार करण्यात आले आहे। गावागावात जाऊन प्रत्यक्षात मतदारांची खात्री केली असता हे बाजार समितीचे कामगार नसून बोगस मतदार असल्याचे समोर आल्याने धक्कादायक प्रकार समोर आल्याचं यावेळी हमाल मापाडी कामगार मतदारसंघाचे उमेदवार देवेंद्र सोनवणे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे। पितांना कर्मचाऱ्यांना हाताशी धरून बोगस मतदारांची यादी तयार केली असून ही निवडणूक रद्द करण्यात यावी, अन्यथा आमच्या उमेदवाराला विजयी घोषित करण्याची मागणी उमेदवार बाजार समितीचे कामगार संघटनेचे अध्यक्ष दुर्गू सपकाळे यांनी केली आहे। या संदर्भात कामगार संघटनेचे अध्यक्ष दुर्गू सपकाळे व हमाल मापाडी कामगार मतदारसंघाचे जळगाव बाजार समितीचे उमेदवार देवेंद्र सोनवणे काय बोलले ते जाणून घेऊयात। की आम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट कमिटीचे विलेक्शन लागलेले आहे, तिच्यामध्ये हमाल तोलारी ह्या मतदारसंघातून देवेन मन्नू सोनोने यांचा फॉर्म भरलेला आहे। यांचा फॉर्म भरत असताना आम्ही जेव्हा मतदान यादी घेतली, मतदान यादी घेऊन त्या मतदान यादीची पडताळणी केली, पडताळणी करून प्रत्येक गावागावात जाऊन सनी तिथं प्रत्येक कामगारांना प्रत्येक ग्रामपंचायतीच्या सदस्यांना सर्वांना विश्वासात घेऊन सनी त्यांच्याकडनं ते मतदान यादीची छाननी केली, पण त्या मतदान यादीची छाननी करत असताना तिच्यात एकही कामगाराचं नाव नसताना तिथं सर्व बोगस नावं टाकलेले आणि ते बोगस नावं टाकून सनी त्या गावांचे ॲड्रेस टाकलेले, म्हणून त्याच्यासाठी आम्ही निवडणूक अधिकाऱ्याला आणि कलेक्टर साहेबांना SP साहेबांना उपविभाग आयुक्तांना आम्ही हे अर्ज दिलेले ग्रुप सहित की तिथल्या सरपंचांच्या सह्या घेतलेल्या आहेत, त्यांचे स्टॅम्प घेतलेले, त्या सह्या शिक्के की बुवा सदरून इथं हे कामगार नाही आहे, हे बोगस नावं आहे असं आम्हाला आढळून आलेलं आहे, म्हणून आम्हाला या गोष्टीचा न्याय मिळाला पाहिजे। खऱ्या अर्थाने कामगारांना या गोष्टीचा मतदानापासून त्यांना विभक्त ठेवले गेलेलं आहे, त्यांना त्यांचा मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे, म्हणून आज रोजी आम्ही ही गोष्ट इथंच दिनांक 26 रोजी तुमच्यासमोर नमूद करत आहे। हे इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी आणि प्रस्थापित केलेल्या काय प्रास्थापिकांनी आणि इथले कॉमेस सपकाळे, इंद्राज सपकाळे, मयूर सपकाळे, यमुनाबाई सपकाळे या लोकांनी इथं दबाव तंत्र टाकून सनी त्यांचे संबंध लागे बांधे असल्यामुळे त्यांनी इथं कर्मचाऱ्यांच्या हस्ते जे लायसन्स रिन्यूअल करतात त्यांनी आमच्या कर्मचाऱ्यांचे फॉर्म घेतलेले, आधार कार्ड घेतलेले, व्यापारी मतदार व्यापाऱ्याचा परवाना घेतलेला आहे, परंतु ते परवाने घेऊन पावत्या पाडून आमच्या कामगारांचे नावं आलेली नाही, हा त्यांनी दबाव टाकून त्यांचे स्वतःचे ना ॲड्रेस दिलेले ना कुठल्या गोष्टी दिलेल्या ना खोटे ॲड्रेस टाकून त्यांच्या पावत्या पाडून त्यांचं मतदान यादीत नाव नमूद केलेलं आहे। हे आम्ही पूर्ण टोटल व्हेरीफाय केलेलं आहे आणि त्याचे ग्रुप साईज संपूर्ण मतदारांचे नावं आणि ते याद्या आणि प्रत्येक गावाच्या सरपंचांचे सही शिक्के आम्ही तिथं नमूद केलेले आहे। वार्डातले समजा सुप्रीम कॉलनी किंवा जैनाबाद आहे त्या लोकांच्या नगरसेवकांच्या कडनं व्हेरीफाय केलं, वार्डातल्या लोकांच्या व्हेरीफाय केलं आणि नगरसेवकांचे सुद्धा सही शिक्के घेऊन सनी आम्ही ते संपूर्ण प्रकरण इथं कामगार आयुक्तांना आणि आपल्या निवडणूक अधिकाऱ्याला या सर्व ठिकाणी आम्ही दिलेलं आहे। उमेदवार असून मी आपले जे गरीब जनता आहे आपली हमाल तो मतदार यांचे आपले जे ओरिजिनल आहे त्यांचे फक्त 50 ते 60 मतदार असून आणि बाकी 750 ते 600 सगळे बोगस मतदान आहे। आम्ही सगळ्या गावांना जाऊन सरपंचांना भेटून पोलीस पाटलांना भेटून तिथं सगळ्या नागरिकांना भेटून सगळे विचारपूस करून सुद्धा आम्हाला एक माणूससुद्धा आढळून आला नाही आणि त्याच्यानंतर पोलीस पाटील सरपंच यांनी आम्हाला लेटरवरती सही शिक्के दाखव देऊन
त्या नावांवरती सही शिक्के घेऊन त्यांनी आम्हाला हे व्यक्ती आमच्या गावात नाहीच आहे असं सांगून आम्ही त्यांचे सगळे कागदपत्र गोळा करून आता आपलं कलेक्टर साहेब आणि SP साहेब आणि आता कृषी उत्पन्न बाजार समितीवर आपले निवडणूक अधिकारी यांना दिली आहे. तर मागणी काय आपली? मागणी निवडणूक रद्द करावी आणि जे ओरिजिनल आहेत मार्केटमधले भाजीपाला मार्केट आपले धान्य मार्केट फक्त जे ओरिजिनल आहे त्यांनाच मतदानाचा अधिकार मिळावा फक्त हीच विनंती आहे. जवळपास किती हे बोगस मतदान म्हणता येईल यादी? 600 ते 700 पर्यंत हे बोगस यादी आहे. प्रत्येक गावात जाऊन आम्ही विचारपूस केली आम्हाला कुठलाही व्यक्ती सापडला नाही यादीमध्ये त्यांचे पत्ते बोगस आहे ते पत्ते बोगस आहे प्रत्येकाचे. हॅलो गाईज, प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल.